नमस्कार, ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आगामी 6 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते क्लस्टर योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहे. मात्र तत्पूर्वी विरोधाचे सूर मोठ्या प्रमाणात यायला लागले आहेत. क्लस्टर योजनेला आपला विरोध नाही, मात्र या योजनेमध्ये संपूर्णपणे पारदर्शकता हवी असं मत आज काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेऊन नोंदवलं आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे आणि महानगरपालिकेतील गटनेते श्री विक्रांत चव्हाण हे उपस्थित होते. या योजनेला ठाणे महानगरपालिकेच्या महासभेची परवानगी घेण्यात आलेली नाही. आयत्या वेळेचा विषय म्हणून हा विषय आणण्यात आला होता. त्याचप्रमाणे इतरही अनेक तांत्रिक मुद्दे श्री विक्रांत चव्हाण आणि श्री मनोज शिंदे यांनी उपस्थित केले आहेत. क्लस्टर योजना ही सर्वसामान्य माणसासाठी अतिशय चांगली योजना आहे. मात्र ज्या पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे ते चुकीचं आहे असं मत श्री विक्रांत चव्हाण आणि श्री मनोज शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ह्याच्यातल्या अनेक समस्या, अनेक प्रश्न नागरिकांसमोर आहेत. जवळजवळ 70,000 लोकांनी आपल्या सूचना आणि हरकती मांडलेल्या आहेत. त्याचा परिपूर्ण त्यांना विश्वास आणि पारदर्शकता ज्याच्यामध्ये आणावी म्हणून चार सदस्यांची समिती गठन केली होती. त्यांचा अहवाल या ठिकाणी आलेला आहे. तो अहवाल आम्ही माननीय मुख्यमंत्री, पालकमंत्री, आयुक्त आणि महापौरांना देणार आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे, क्लस्टर आमची पेडबेबी आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. मात्र क्लस्टरची योजना पारदर्शकपणे राबवावी, क्लस्टरमध्ये पूर्णत्वाला जावी, SRA सारखी रखडू नये. आणि म्हणून त्याच्यात जोपर्यंत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत ह्या योजनेच्या प्रक्रियेला आमचा विरोध आहे. योजनेला विरोध नाही, सर्वसामान्य जनतेला ही घरं मिळणं म्हणजे शेवटच्या स्तरापर्यंत. मागे आम्ही जे होर्डिंग लावलं होतं आमचं हेच म्हणणं आहे की खऱ्या अर्थाने मिळाली पाहिजेत ना. आणि त्यामुळे पारदर्शक प्रक्रियेतच पारदर्शकता नाही तर मुख्यमंत्री उद्घाटन करून जातील लो, पण जनतेचं काय. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमाला पक्षाध्यक्ष म्हणून श्री मनोज शिंदे उपस्थित राहतील. मात्र आपला त्याला विरोध असल्याकारणाने काँग्रेस पक्षाचा नगरसेवक म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित राहणार नाही असं यावेळी श्री विक्रांत चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. नाही, अध्यक्ष जाणार ना प्रोटोकॉलप्रमाणे. उद्या मुख्यमंत्री आमचे आहेत, त्याच्यामध्ये सरकारमध्ये आमचे मंत्री आहेत, तर काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून जाणार बोलवल्यावर. पण आमची प्रक्रिया तांत्रिक याच्या बाबतीत आहे ना. आमचा क्लस्टरला कुठे विरोध आहे? मुख्यमंत्र्यांचा तर मान ठेवला पाहिजे ना. बरोबर आहे की नाही? मुख्यमंत्र्यांचा मान ठेवायला नको का? तो आमचा मुख्यमंत्री नाही, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. एकट्याचे मुख्यमंत्री नाही, महाराष्ट्राचे आणि आमचं सरकार आहे त्याच्यात, आम्ही आहोत त्याच्यात. पण म्हणून आम्ही ते कसं विरोध करायचे BJP च्या चुकीच्या धोरणांना? तसं आम्ही विरोध करणार ना, चुकीचं होत असेल तर. ठाणे मतदाता जनजागरण अभियानाच्या वतीने येत्या 6 फेब्रुवारी रोजी ठाण्यात क्लस्टरच्या उद्घाटनाच्या वेळेस मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात येईल. त्यांनी भेट देण्यास वेळ दिला नाही तर निदर्शनं करण्यात येतील असा इशारा आज ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतीने देण्यात आला आहे. या ठिकाणी मालकी हक्काचं घर मिळालंच पाहिजे असा GR काढावा. क्लस्टरमध्ये ज्या घरांचा समावेश होऊन त्यांची जमीन वापरली जाणार आहे त्या जमिनीवर 4 FSI दिला जाणार आहे. याचा अर्थ बिल्डरला प्रचंड फायदा होणार आहे हे स्पष्ट आहे. मग ज्यांच्या जमिनीवर हे टॉवर उभे राहणार त्यांची घरं तोडली जाणार, त्या सर्वांना किमान 323 square feet कार्पेट मार्कीचे घर मिळावे अशी मागणी देखील आज मतदाता जनजागरण अभियानाच्या वतीने करण्यात आली. त्याचप्रमाणे क्लस्टरचे नवे नियम बनवावेत अशी मागणी देखील या निमित्ताने करण्यात आली. विस्थापित होणाऱ्या सर्वांना आधी हमीपत्र द्यावं अशी मागणी देखील या निमित्ताने करण्यात आली आहे. लोकांना बेदखल करण्याआधी क्लस्टरचा संपूर्ण आराखडा द्या. ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे, त्यामुळे क्लस्टरचा संपूर्ण आराखडा जाहीर करावा अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली. क्लस्टर बांधकामाच्या सर्व परवानग्या आणि पर्याय निवारा मिळाल्याशिवाय इमारती तोडू नका अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली. हक्काच्या घराचा करार स्थानिक निवासी, बिल्डर आणि ठाणे महानगरपालिका असा त्रिपक्षीय करार झाल्याशिवाय घरं रिकामी करू नका आणि इमारती पाडू नका असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे बाधित व्यापाऱ्यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये ट्रान्झिट बाजार देखील द्या अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली आहे.
क्लस्टर विषयी प्रशासकीय कागदपत्र मराठीतून उपलब्ध करा. क्लस्टर प्रकल्पाचे वेगळे संकेतस्थळ करून त्या संपूर्ण माहिती उपलब्ध करून द्या अशा मागण्या या निमित्ताने करण्यात आल्या. जनजागरण अभियानाचे अध्यक्ष संजीव साने, सचिव डॉक्टर चेतना दीक्षित, उन्मेष बागवे आणि अनिल शाळीग्राम हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री निरंजन डावखरे यांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन ज्या देवेंद्र फडणवीस यांनी क्लस्टरला मान्यता दिली त्या देवेंद्र फडणवीस यांना क्लस्टरच्या उद्घाटनासाठी बोलणार का असा सवाल केला होता. तर आता या संदर्भात कोणीही राजकारण करू नका. क्लस्टर योजना ही सर्वसामान्य ठाणेकरांच्या हितासाठीची योजना आहे. या माध्यमातून ठाणेकर नागरिकांना हक्काची घरं मिळणार आहेत. त्यामुळे याच्यामध्ये कोणीही राजकारण आणू नका असं आवाहन पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. क्लस्टरच्या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या त्रुटी असतील तर त्या अवश्य दाखवून द्या. मात्र त्यामध्ये राजकारण करून ह्या संपूर्ण प्रकल्पावरच प्रश्नचिन्ह निर्माण करू नका अशी सूचना देखील पालकमंत्र्यांनी केली आहे. गावठाण आणि कोळीवाडे हे यापूर्वीच क्लस्टरमधून वगळले आहेत याकडे देखील पालकमंत्र्यांनी लक्ष वेधलं आहे. बघूया क्लस्टरच्या संदर्भात पालकमंत्री काय म्हणत आहेत. क्लस्टर मंजूर झालं तेव्हा भारतीय जनता पक्ष आमच्याबरोबर होता. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि भारतीय जनता पक्षाला देखील क्लस्टर हवं होतं. आता विरोधात गेल्यानंतर क्लस्टर नको अशा प्रकारची भूमिका घेणं योग्य नाही. या लाखो लोकांचा जीवन मरणाचा विषय आहे. मग लाखो लोकांना हक्काचं घर देऊ नये अशा प्रकारचं मत त्यांचं आहे का? हा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे क्लस्टर जे आहे हे क्लस्टर सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकाला हक्काचं घर, कायमस्वरूपी घर या ठिकाणी मिळणार आहे. लोक ठाणे महानगरपालिकेच्या उर्दू शाळेतील पालकांसह विद्यार्थ्यांनी पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आज आंदोलन केलं. हाजुरी येथे ठाणे महानगरपालिकेची उर्दू शाळा आहे. या शाळेत आजूबाजूच्या परिसरातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात. या ठिकाणी पहिली ते आठवीपर्यंत वर्ग भरवले जात असून सकाळी आणि दुपारच्या सत्रात वर्ग भरतात. या शाळेच्या मैदानावर प्रशासनाच्या वतीने डाटा सेंटरची इमारत बांधण्यात येणार असून या पद्धतीने काम सुरू आहे. दरम्यान तेथे गेले अनेक वर्ष अस्तित्वात असलेल्या शाळेचं मैदान पूर्णपणे बाधित होणार असल्याचं यावेळेस आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं. या ठिकाणी शाळेच्या मैदानात स्वतंत्रता दिवस, प्रजासत्ताक दिन, शारीरिक शिक्षणाचे कार्यक्रम, कवायती यासारखे कार्यक्रम आयोजित केले जात असत. मात्र आता मैदानं शिल्लक राहणार नसल्याने या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे शहरातील अभिनय कट्टा ही ठाणे शहराची सांस्कृतिक फूक भगवणारं अत्यंत महत्त्वपूर्ण अशी संस्था. याच ठिकाणी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेणारा एक आगळा वेगळा कार्यक्रम सादर करण्यात आला. जाऊबाई जोरा, ट्रूटूसारखी अनेक महत्त्वपूर्ण नाटकं पुरुषोत्तम बेर्डे यांच्या नावावर आहे. त्याचप्रमाणे पुरुषोत्तम बेर्डे यांच्याच लेखणीतून साकारलेला हमाल धमाल हा चित्रपट देखील मराठी चित्रपटसृष्टीतलं एक माइलस्टोन आहे. आता पुरुषोत्तम बेर्डे यांनी क्लोज एन्काउंटर हा वेगळा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात वेगळी माणसं भेटत आपल्या मनावर जी छाप सोडतात त्या संदर्भात शब्दांवाटे
त्याला वाट करून दिलेली आहे. श्री पुरुषोत्तम बेर्डे यांच्या संपूर्ण प्रवासाचा वेध घेणारा अभिनय कट्टा अभिनय कट्ट्यावर रंगला. यावेळेस मोठ्या संख्येने ठाणेकर रसिक उपस्थित होते. पुरुदादा आमच्यासाठी चालतं फिरतं व्यासपीठ आहे, आजवर नकळत आम्ही त्यांच्याकडनं खूप काही शिकलो, असं यावेळेस अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नागते यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिनय कट्टा बालसंस्कारशास्त्र आणि अभिनय कट्ट्याचे कलाकार यांनी अभिनय कट्टा या शीर्षक गीतावर मुकाभिनय सादर केला. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. आली लग्न सराई, कपडे खरेदीची झाली घाई. अहो मग काळजी कसली, बॅरॉन आहे ना. बॅरॉन मेन स्टुडिओ. हो, बॅरॉन मध्ये सुरू आहे खास लग्न सराईचा महासेल. महासेल? हो, 50% महासेल. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन्स स्टुडिओ. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. Kahin bhi, kisi bhi waqt, gaadi band, no fikar. Auto iCare hai na, India's number one 24 hours car service provider. Download the Auto iCare now. Marave, pari avayo rupi urave. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. प्रत्येकाच्या सहभागाने, नागरिकांच्या एकजुटीने, थोरा मोठ्यांच्या जोडीने, स्वच्छ सर्वेक्षण 20 मध्ये अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे. अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. वेगवेगळा करूया सारा, ओला आणि सुका 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 कचरा, बदलू ठाण्याचा चेहरा मोहरा, स्वच्छतेचा फुले पिसारा, जगी होई पुकारा, किमया असली खडू दे आणि ठाणे आपले चमकू दे. 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 नको फेकूया रस्त्यावरती कचरा आणि दगड माती, हगंडारीला देव मुक्ती, नको नको थुंकू तू आवती भवती, बंदी आणूया प्लास्टिक वरती, कचरा मुक्त करूया ही सिटी आपली, नवीन पहाट उजाडू दे आणि ठाणे आपले संपू दे. 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 साऱ्यांनी निर्धार करूया, वेळ वाट कचऱ्याची लावूया, साऱ्यांनी निर्धार करूया, परिसर आपला स्वच्छ ठेवूया, साऱ्यांनी निर्धार करूया आणि कंपोस्ट खत बनवूया, साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेचा दीप उजळूया, साऱ्यांनी निर्धार करूया आणि ठाण्याला अव्वल बनवूया, साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेमध्ये प्रथम येऊया, साऱ्यांनी निर्धार करूया, साऱ्यांनी निर्धार करूया. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे.
ठाण्यातील बड्या मॉल संचालकाकडून रक्कम उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या तोतया पोलिसाचं बिंग फुटलं आहे. कल्पेश पाटील असं या तोतयाचं नाव असून त्याने आपण मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडून आल्याचं सांगितलं होतं. कापूरवाडी येथील लेक सिटी मॉलमध्ये स्पार्क मॅनेजमेंटचे व्यवस्थापक दीपक मोहिते यांच्या सतर्कतेमुळे तोतयाला पकडण्यात यश आलं. वर्तकनगर येथे राहणाऱ्या कल्पेश पाटीलने मॉलमध्ये येऊन आपण मुंबई गुन्हे अन्वेषण शाखा युनिट 5 अधिकारी असल्याचं बतावणी केली होती आणि मॉलमध्ये ड्रग चरस अशा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तींची गोपनीय माहिती असून त्याबाबत पडताळणी करून अहवाल सादर करायचा असल्याचं सांगितलं. त्यानुसार दीपक मोहिते यांनी कल्पेशला संपूर्ण मॉल फिरून दाखवला. त्यानंतर कल्पेशने अहवाल सादर करायचा असल्याचं सांगून हा अहवाल सादर करण्यासाठी संगणक मागितला. तसंच आपला मुलगा रुग्णालयात असल्याने त्याच्या उपचारासाठी 11,500 रुपये देण्याची मागणी केली. त्यावेळेस मोहिते यांना त्याचा संशय आला आणि मॉलच्या मालकांना कळवून कापूरवाडी पोलिसांशी संपर्क साधला आणि या तोतायाला पोलिसांच्या हवाली केलं. कापूरवाडी पोलिसांनी तिथील लेक सिटी मॉलमध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की मी पोलीस आहे, नायगाव क्राईम ब्रँचला मी अटॅच आहे आणि तुमच्या मॉलमध्ये ड्रग्ज वगैरे विकल्या जात अशी माहिती मिळाली आणि या माहितीच्या आधारे आम्ही ते व्हेरीफाय करायला आलो असं म्हणून त्यांनी मॉलमध्ये जाऊन मॅनेजर श्री मोहिते यांची भेट घेऊन तपासणी केली की ज्याला तपासणी करण्याचा कुठलाही कायदेशीर आधार नव्हता, बोगस पोलीस आहे असं सांगून त्याने मॉल मॅनेजरकडे जवळपास मुलगा आजारी म्हणून 11,000 रुपयाची मागणी केली. त्यांना जेव्हा संशय आला की हा गैरप्रकार आहे त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केल्यानंतर आमच्या पोलिसांची एक टीम त्या ठिकाणी तात्काळ गेली आणि त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो बोगस पोलीस असल्याचं चौकशी आणि तपासामध्ये निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने त्याच्याविरुद्ध कापूरवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे. तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमानचित्र दाखवतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर 16 खटन रोड ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.